भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय आता आपल्या सोबत आहेत. केशवजी, आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचलेला आहे का? आपण पाहिलाय का? आपलं काय मत आहे यावर? अत्यंत संतापजनक, हीन दर्जाचं वक्तव्य नाना पटोले यांचं आहे. म्हणजे देशाच्या पंतप्रधानाबद्दल काँग्रेसच्या मनामध्ये किती घाणेरड्या स्वरूपाची भूमिका आहे हे यातनं येतं. पंजाबमध्ये ज्यावेळी असं सगळ्यांना आरोप सगळ्यांनी झाले की जाणीवपूर्वक तो अडवण्यात आला होता, पण तसं नाही तर नाना पटोले सुद्धा हे स्पष्ट करतायत, मी मारू शकतो, मी शिव्या देऊ शकतो, इतक्या प्रकारची घाणेरड्या स्वरूपाची भाषा नाना पटोले वापरतायत. लोकशाहीमध्ये आपण राहतो, पण काँग्रेसने हीन दर्जाचं घाणेरड्या पद्धतीचं त्यांच्या मनातल्या भावना नाना पटोलेच्या रूपाने बाहेर आल्यात. नाना पटोलेंनी तर जाहीर माफी मागितलीच पाहिजे. नाना पटोलेंवरती खरं तर काँग्रेसने कारवाई केली पाहिजे. राहुल गांधींना अशा पद्धतीचं अपेक्षित आहे का? काँग्रेसच्या नेत्यांना हे विधान मान्य आहे का? काँग्रेसची ही अधिकृत भूमिका आहे का? त्यामुळे केवळ राहुल गांधी, नाना पटोलेंनी माफी मागितलीच पाहिजे आणि काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, नाहीतर काँग्रेसची ही अधिकृत भूमिका आहे अत्यंत घाणेरड्या स्वरूपाची, हे देशातली जनता समजून घे. पण भाजप आता काय मागणी करणार आहे, काय पावलं टाकणार आहे याच्यावर? मी सांगितलं ना, भारतीय जनता पार्टीची मागणी आहे की नाना पटोलेंनी माफी मागितली पाहिजे, एक, आणि राहुल गांधींनी नाना पटोलेंवरती कारवाई केली पाहिजे. लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या पक्षांमध्ये वैचारिक मतभेद असू शकतात आणि गांधीवादी अहिंसेचा उल्लेख हे करतात आणि या पद्धतीचं या देशाच्या ज्या कोट्यवधी लोकांनी पंतप्रधान निवडून दिला त्या पंतप्रधानाबद्दल अत्यंत गलिच्छ हीन स्वरूपाचं वक्तव्य करताना थोडंसुद्धा मनात काही नाना पटोलेंच्या आलं नाही का? हा सगळ्यात मोठा प्रश्न. धन्यवाद केशव उपाध्यायजी, आपण आमच्याशी बोलात त्याच्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.